Namaskar! शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या मध्ये आपण बुधवार दिनांक दहा मे दोन हजार तेवीस साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीचे व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत त्याच सोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण सर्वांना नम्र विनंती आहे की आपले ग्रुप जॉईन कर त्या सोबत आपल्या वेबसाईटला सुद्धा अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आजच्या मूळ विषयाकडे परत येतोय आणि आज मंगळवारी या तिन्ही इंडेक्स मध्ये कशा प्रकारे ट्रेडिंग झालं व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकतं याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता आपण जी आ... इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती त्याच्यामध्ये आपल्याला ही वरच्या बाजूला स इम्पॉर्टंट लेवल होती ही होती त्रेचाळीस हजार चारशे अठराची खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जी होती ही लेवल होती त्रेचाळीस हजार एकशे सहासष्टची आणि आज जे ओपनिंग झालं ते आपल्या लक्षात येईल की गॅपअप ओपन झालं होतं गॅपअप ओपन झाल्यानंतर मी प्रीमियम ग्रुपमध्ये सांगितलं होतं की त्रेचाळीस हजार पाचशे हा रेझिस्टन्स झोन आहे त्रेचाळीस हजार पाचशे हा रेजिस्टन झोन आहे त्यामुळे त्या, त्या लेवलच्या जवळपास गेल्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि प्रॉफिट बुकिंगचा एक छोटासा ट्रेड आपल्याला मिळू शकतो तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर ओपनिंग नंतर वर गेल्यानंतर अगदी त्रेचाळीस हजार पाचशेच्या जवळ पोचल्यावर आपल्याला मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये सेलिंग बघायला मिळालं आणि जे सेलिंग झालं ते आपण बघू शकतो की आपण जी सेंटर लाईन काढलेली होती ही सेंटर लाईन मी काल काढली नव्हती मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ही सेंटर लाईन या दोघांचं वजाबाकी करून बरोबर मधोमध काढा तर त्यामध्ये आपल्याला ही साधारणपणे त्रेचाळीस हजार दोनशे चौऱ्याण्णव दोनशे पंच्याण्णवच्या आसपास ती येत होती तर ती इथे मी काढलेली आहे आणि बरोबर तुम्ही बघू शकता की तिथपर्यंत आपल्याला सेलिंग आलं आणि त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये एक पुन्हा बाऊन्स बघायला मिळाला आता इथे गोष्ट लक्षात ठेवायची मी कायम सांगतो की ज्या वेळेला मार्केटमध्ये गॅपअप ओपन होतं आणि गॅपअप ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये सुरुवातीला सेलिंग येतं त्यावेळेला हे जे शेवटी आपल्याला इथे एक तीन चार पाच कॅन्डल दिसतात ह्या तीन चार पाच कॅन्डलची जी रेंज असते ह्या रेंजच्या आसपास त्याला सपोर्ट मिळू शकतो आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक बाउंस येऊ शकतो तुम्ही आज बघू शकता की इथे आपल्याला बरोबर त्याच एरियामध्ये सपोर्ट मिळाला आणि तिथून बँक निफ्टीमध्ये पुन्हा एकदा तेजी चालू झाली त्यानंतर पुन्हा एकदा आपण इथे बघू शकतो की त्रेचाळीस हजार पाचशेच्या इथे आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एम शेप बनलेला बघायला मिळाला तुम्ही इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे एम शेप बनला या पद्धतीनं शेप बनला आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग कंटिन्यू झालं म्हणजे मी नेहमी सांगत असतो की तुम्ही जर काळजीपूर्वक वाट बघत थांबलात तुमच्याकडे जर पेशन्स असेल तर तुम्हाला साधारणपणे पाच दिवसाचा जो आपला आठवडा असतो थो, त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी तीन ते चार वेळा एम किंवा डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगला ट्रेड आपल्याला मिळतो तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल अतिशय चांगला ट्रेड आपल्याला बघायला मिळाला एम पॅटर्नचा जो सेंटर लाईन असते ती ब्रेक झाल्यानंतर आपण बघू शकतो की तिथपासून साधारणपणे म्हणजे त्रेचाळीस हजार चारशे चाळीसच्या आसपासपासून आपल्याला जर बघितलं तर आपल्याला खाली इथे लक्षात येईल त्रेचाळीस हजार एकशे साठ पर्यंत आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळालं अतिशय मोठं असं से सेलिंग आपल्याला इथे आणि खूप चांगला ट्रेड दुपारच्या सत्रामध्ये मिळाला सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा एकदा प्रॉफिट बुकिंगचा आपल्याला ट्रेड मिळाला होता त्यानंतर हे जे वर गेलं इथे आपल्याला जोपर्यंत ही लेवल ब्रेक झाली नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही जी इम्पॉर्टंट लेवल असतात म्हणजे त्रेचाळीस हजार असू दे किंवा त्रेचाळीस हजार पाचशे असू दे ह्या ज्या इम्पॉर्टंट लेवल असतात ह्या आपल्याला सपोर्ट किंवा रेझिस्टन्स म्हणूनच काम करतात आता आपल्याला बरोबर ही खालची जी इम्पॉर्टंट लेवल आहे ही सुद्धा तुम्ही इथे बघू शकता खालच्या इम्पॉर्टंट लेवललाच बरोबर येऊन इथे सुद्धा एकदा सपोर्ट घेतला एक बाउन्स आला परत सेंटर लाईन पर्यंतच गेलं आणि तिथून पुन्हा येऊन या पर्यंतच येऊन क्लोजिंग झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं ते आता आपण इथनं पुढे बघणार आहोत हे झालं आज मार्केटमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं आता आपण बघणार आहोत की उद्या काय होऊ शकतं तर त्याच्यासाठी मी अनालिसिस करायला आता सुरुवात करूया आणि सगळ्यात पहिल्यांदा बँक निफ्टीचा जो चार्ट आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला आता लक्षात येईल की आपल्याला सध्या मार्केटमध्ये कोणत्याही दिशेनं मार्केट जाताना दिसत नाही आहे म्हणजे मार्केट थोडंसं दिशाहीन झाल्यासारखं आपल्याला दिसतंय आत्तापर्यंत खूप चांगली तेजी होत होती अचानक तुमच्या लक्षात येईल की शुक्रवारी मार्केटमध्ये मोठं सेलिंग झालं सोमवारी मार्केटमध्ये मोठं बाईंग झालं आणि आज मंगळवारी थोडंसं पुन्हा खाली जात आहे म्हणजे जा मार्केट आपल्याला असं दिसतंय की दोन्ही दिशांना ट्रेड करत आहे एक दि... अल्टरनेट ट्रेड होताना दिसत आहेत म्हणजे एक दिवस ग्रीन कॅन्डल बनवतंय एक दिवस रेड कॅन्डल बनवतंय आणि मार्केटमध्ये अशी एक दिशा आपल्याला दिसत नाहीये जनरली असं कधी होतं मार्केट ज्या वेळेला तेजी करत असतं त्यावेळेला आपल्याला अशा पद्धतीची अशा पद्धतीच्या मुवमेंट्स बघायला मिळतात आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल की आपल्याला साधारणपणे या वरच्या भागामध्ये रिजेक्शन फेस करायला लागतंय म्हणजे मी तुम्हाला इथे एक लेवल दाखवतो तिथन तुमच्या लक्षात येईल ओके okay, ह्या लेवलच्या आसपास जर तुम्ही बघितलं तर पूर्वी सुद्धा बघा ही कॅन्डल सुद्धा तुमच्या लक्षात येईल की तिथपर्यंत गेली साधारणपणे इथून जर काढली तर तिथपर्यंत गेली खाली आली त्यानंतर ही एक वर गेली पुन्हा आपण खाली आलो वर जाणं अवघड झालं नेक्स्ट कॅन्डल मात्र वर गेली होती पण पुन्हा आपल्याला लक्षात येते की ह्या लेवलच्या वर क्लोजिंग करणं शक्य होत नाहीये आणि ही लेवल आहे त्रेचाळीस हजार तीनशेची त्रेचाळीस हजार तीनशेच्या वर तीनशे बाराच्या आसपास वगैरे ती लेवल आहे याच्यावर वर आपल्याला क्लोजिंग कर शक्य होत नाहीये तर आता काय होऊ शकतं आता आपल्याला दोन गोष्टी आहेत म्हणजे जर समजा ही लेवल तुटली तर मग आणखीन आपण थोडस खाली जाऊ शकतो ह्याचं कारण असं आहे की त्याच्या जवळच आपल्याला त्रेचाळीस हजारची लेवल आहे त्यामुळे त्रेचाळीस हजार आपल्यासाठी काय होणार मग इम्पॉर्टंट लेवल होणार इथून खाली जात असताना त्रेचाळीस हजार हे आपल्यासाठी टार्गेट असणार जर इथून खाली जात असेल तर आणि त्रेचाळीस हजार जर तुटलं तर मग काय होऊ शकतं बेचाळीस हजार नऊशे बेचाळीस हजार आठशे अशा लेवल्स पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळू शकतात मग आपल्यासाठी काय होऊ शकतं हे टार्गेट किंवा हे टार्गेट हे आपल्यासाठी ओपन होऊ शकतं इथे लक्षात काय घ्यायचं आहे की इथे आपल्याला आता एक एम पॅटर्न बनू शकतो असं चित्र तयार झालेलं आहे इथून इथपर्यंत आलं खाली गेलं वर गेलं आणि आता इथून खाली येत आहे अर्थात एम पॅटर्न बनायला अजून बराच वेळ आहे पण आपल्याला इथे दिसतं तरी असं आहे की हा हाय जो व आहे तो वर बनलाय हा जो हाय आहे तो आपल्याला इथे खाली बनलाय आणि आपल्याला आता पुन्हा खालच्या दिशेनं प्रवास चालू जर इथं खरोखरच खाली जात असेल तर मग येत्या काही दिवसामध्ये काय होऊ शकतं हा एम पॅटर्न कंप्लीट होऊ शकतो आणि एम पॅटर्न कंप्लीट झाला आणि हा लो तुटला तर मग काय होऊ शकतं आपल्याला आणखी मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं अर्थात हे सगळं जर दरच्या गोष्टी आहेत आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे हा जर लो तुटला आजचा लो जर तुटला तर आणखीन थोडस सेलिंग येऊ शकतं आपल्याला त्रेचाळीस हजार किंवा बेचाळीस हजार नऊशे पर्यंतच्या लेवल बघायला मिळू शकतात आणि ह्याही जर लेवल तुटल्या तर मग हा आपल्याला लो बघायला मिळू शकतो आणि मग पुन्हा जर इथपर्यंत खाली येणार असेल तर मग काय होईल आपल्याला हात ही लेवल तुटल्यानंतर आणखीन मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यामुळे आता आपण सेलिंग कधी करू शकतो आजचा लो तुटला तर आणि तो सुद्धा सावधपणानं एक दोनशे दोनशे किंवा इथपर्यंत त्रेचाळीस हजार आणि त्याच्या खाली एक शंभर दीडशे पॉईंट एवढ्याच लेवलसाठी आपण आता ट्रेड करू शकतो तर हे झालं आपल्याला आप बँक निफ्टीमध्ये कोणत्या लेवल इम्पॉर्टंट आहेत आता वर जायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला जोपर्यंत त्रेचाळीस हजार पाचशे आणि त्रेचाळीस हजार सहाशे ह्या लेवल आपण जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला वर जाताना कारण हा सगळा जो झोन जो जो आहे तो तुम्ही बघू शकता की हा सगळा रेझिस्टन्स झोन आहे म्हणजे एकच कॅन्डल तुम्ही इथे बघितली त्रेचाळीस हजार पाचशे ते त्रेचाळीस हजार सहाशे ही एकच कॅन्डल होती जी वर गेली बाकी सगळ्या कॅन्डल तिथे रेझिस्टन्स घेऊन आपल्याला खाली येताना त्यामुळे इथून वर जायचं असेल तर आपल्याला हे ब्रेक करून वर जायला लागेल त्रेचाळीस हजार सहाशेच्या वर मग असं होऊ शकतं की मग वरची टार्गेट आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायला लागेल आता आपण काय करूया आता आपण या सर्व लेवल काढून टाकूया आणि पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जाऊन उद्यासाठीचं विश्लेषण आणि उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल काढायला सुरुवात करूया आता उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेव्हल काढत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं जो डेलो आहे तो पहिल्यांदा आपल्याला मार्क करायला लागणार आता इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे ह्या आसपास आपल्याला बनते म्हणजे तुम तुम्हाला त्रेचाळीस हजार एकशे पासून त्रेचाळीस हजार पाचशे तेहतीस ही खूप मोठी रेंज होती आणि एवढी मोठी रेंज काय आपण शक्यतो कधी कन्सिडर करत नाही इम्पॉर्टंट लेवल म्हणून तर मी अशा वेळेला काय करतो अशा वेळेला आपण असं शोधायचं असतं की अशी एखादी मोठी कॅन्डल जिथे मोठं सेलिंग झालंय किंवा जिथे मोठं बाईंग झालंय सेलिंग झालं असेल तर त्याचा हाय आपण काय करू शकतो त्याचा हाय जो आहे हा आपण तिथे घेऊ शकतो अर्थात हे सुद्धा आपल्यासाठी मोठं होतंय पण ठीक आहे एवढं आपल्याला चालू शकतं एक दोन तीनशे पॉईंटचं डिफरन्स असेल तर आपल्याला चालू शकतो तर इथे तुमच्या लक्षात येईल की वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल काय होती त्रेचाळीस त्रे हजार चारशे एकोणीस ची होती आणि खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती आपण आताच बघितली त्रेचाळीस हजार एकशे पंचवीस ची आता जर समजा आपण इथन खालच्या बाजूच्या जवळ आहे त्यामुळे इथून खाली जात असू तर आपल्याला काय लक्षात ठेवायला लागेल त्रेचाळीस हजार एकशे पंचवीस नंतर त्रेचाळीस हजार पंचवीसच्या आसपास आपल्याला काय होऊ शकत त्रेचाळीस हजार पंचवीसच्या आसपास आपल्याला पहिलं टार्गेट मिळू शकत तर हे झालं पहिलं टार्गेट जे आहे त्रेचाळीस हजार पंचवीसच्या आसपास दुसरं जे टार्गेट आहे ते आपल्याला मिळू शकतं बेचाळीस हजार नऊशे पंचवीसच्या आसपास तर बेचाळीस हजार नऊशे पंचवीसच्या आसपास दुसरं टार्गेट आहे आणि तिसरं टार्गेट आपल्याला मिळू शकतं की बेचाळीस हजार आठशे पंचवीसच्या आसपास अशा पद्धतीनं आपण खाली जात असताना तीन टार्गेट त्याच्यामध्ये घेऊ शकतो तर ही झाली खालच्या बाजूची तीन टार्गेट आता इथे तुम्ही काय करा एक सेंटर लाईन काढा या दोघांमध्ये तुम्हाला एक सेंटर लाईन काढावी लागेल कारण ह्याच्यामध्ये आपल्याला दोन अडीचशे पेक्षा जास्त मोठी ल, आ, रेंज आहे तर आपण वर जात असू तर ही चारशेचीच लेवल आहे असं आपल्याला पकडावं लागेल तर आपण त्रेचाळीस हजार चारशे ची लेवल आहे असं जर पकडलं किंवा आपण चारशे पंचवीस ची लेवल आहे असं पकडू तर मग काय होईल आपल्याला साधारण पण हे त्रेचाळीस हजार पाचशे पंचवीसच्या च्या आसपास मग आपल्याला पहिलं टार्गेट ठेवायला लागेल आणि दुसरं टार्गेट जे आहे ते मग त्रेचाळीस हजार सहाशे पंचवीसच्या आसपास अर्थात इथे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला पाचशे पंचवीस ते सहाशे पंचवीस हीच मोठी रेंज होईल कारण सध्या आपण खूप खाली आलेलो आहोत आपल्याला इथनं पहिलं सेंटर लेवल त्याच्यानंतर ही वरची इम्पॉर्टंट लेवल आणि हे करत असतानाच आपली दोन टार्गेट होऊन जातील त्यामुळे साधारणपणे पुन्हा त्रेचाळीस हजार पाचशेच्या आसपासच होऊ शकतं मात्र गॅपअप ओपन झालं तर त्याच्यासाठी ह्या सर्व लेवल आपल्याला आवश्यक आहेत म्हणून मी त्या काढतोय अन्यथा या लेवलला फारसं महत्त्व नाही आहे तर आपण त्याच्या पुढची लेवल जी आहे ती आपण साधारणपणे त्रेचाळीस हजार सातशे पंचवीसच्या आसपास ठेवू शकतो आता इथे लक्षात ठेवा जर गॅप अप ओपन झालं तरच अशी शक्यता आहे की आपण थोडंसं आणि सेंटर लेवल जे आहे त्या लेवलच्या वर टिकायला लागलं तर मग वरची लेवल ब्रेक होईल आणि मग आपल्याला काय होऊ शकतं मग आपल्याला थोडंसं इथे साइडवेज होत होत हळूहळू वर जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं मात्र जर सेंटर लेवलच्या खालच्या बाजूला ओपन झालं तर मग आपल्याला बघायला लागेल की पहिल्यांदा कोणत्या दिशेनं जात आहे खालच्या दिशेनं येत असेल तर आपल्याला काय होईल ही लेवल ब्रेक केल्यानंतर मग आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि मग आपल्याला त्रेचाळीस हजारपर्यंत आपण अगदी सहजपणानं खाली जाऊ शकतो अशी परिस्थिती आपल्याला इथे दिसते आहे तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण काय करूया निफ्टीचं ॲनालिसिस करूया त्यासाठी मी इथे तुम्हाला निफ्टीचा चार्ट ओपन करतो आहे निफ्टीचं आपण काय केलंय उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल ऑलरेडी इथे काढलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला वरच्या बाजूला जी इम्पॉर्टंट लेवल आहे ती लेवल ही आहे जी आहे अठरा हजार दोनशे सत्त्याऐंशीची आपण ती अठरा हजार दोनशे पंच्याहत्तरची ची असं पकडू त्यामुळे इथून वर जात असेल तर काय होऊ शकतं वर जात असताना पहिल्यांदा अठरा हजार तीनशे पंचवीस अठरा हजार तीनशे पंच्याहत्तर अठरा हजार चारशे पंचवीस अशा आपल्याला तीन लेवल वरच्या दिशेनं येऊ शकतात बँक निफ्टीच्या तुलनेमध्ये निफ्टीमध्ये तेवढंसं सेलिंग झालेलं नाही असं आपल्याला लक्षात येईल आणि जर काही कारणामुळे ही खालची लेवल ब्रेक झाली जी आहे अठरा हजार दोनशे एकोणतीसची आपण हे अठरा हजार दोनशे पंचवीस ची लेवल आहे असं समजूया ती ब्रेक झाली तर मग खाली अठरा हजार एकशे पंचाहत्तर अठरा हजार एकशे पंचवीस आणि मग आपल्याला आणखीन खाली जात असताना ह्या सर्व लेवल काढून टाकूया आणखीन खाली जात असताना मग अठरा हजार पंचाहत्तर ची लेवल सुद्धा आपल्याला मग तिसर टार्गेट म्हणून बघायला मिळू शकते इथे फ्लॅट ओपन झालं या एरियामध्ये तर ज्या दिशेनं ब्रेक आउट येईल त्या दिशेनं आपल्याला थोडीशी मोठी मुवमेंट उद्या बघायला मिळेल असं चित्र आता सध्या दिसतंय ते हे झालं निफ्टी चॅनल आता आपण काय करू फिल्म निफ्टीचा आहे आणि ही इम्पॉर्टंट लेव्हल आहे एकोणीस हजार तीनशे बेचाळीस ची आपण ही एकोणीस हजार तीनशे पन्नास ची लेवल आहे असं समजतोय ही खालची जी लेवल आहे ही लेवल आहे एकोणीस हजार दोनशे अडतीस ची ती आपण एकोणीस हजार दोनशे पंचवीस ची लेवल आहे असं समजूया त्यामुळे जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर आपल्याला ही तीनशे पन्नासची लेवल असल्यामुळे एकोणीस हजार चारशे एकोणीस हजार चारशे पन्नास आणि एकोणीस हजार पाचशे अशा वर तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र जर खालच्या बाजूनं ब्रेकआउट आला आणि एकोणीस हजार दोनशे पंचवीस ची लेवल जर तुटली तर मग एकोणीस हजार एकशे पंचाहत्तर एकोणीस हजार एकशे पंचवीस आणि एकोणीस हजार पंचाहत्तर अशा खालच्या बाजूला आपल्याला तीन लेवल बघायला मिळू शकतात हे झालं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी या तीन इंडेक्सचा अॅनालिसिस आता आपण थोडंसं पुढे आणि स्टॉकच विश्लेषण करणार आहोत त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर जातोय आणि काही महत्त्वाचे स्टॉक्स आपण काढून ठेवलेले आहेत त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी पहिल्यांदा डेली टाइम फ्रेम मध्ये जातोय आणि डेली टाइम मध्ये जाऊन ह्या स्टॉकच आपल्याला कोणकोणते स्टॉक काढलेत ते मी इथे तुम्हाला दाखवतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण युपीएल पासून सुरुवात करूया तर हा जो यू पी एलचा स्टॉक आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हा आता मल्टिपल डेज किंवा मल्टिपल च्या सपोर्ट लेवलला आलेला आहे तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षातील मागचे अनेक दिवस अनेक महिने आपल्याला हा चा स्टॉक जो आहे तो साधारणपणे सहाशे त्र्याण्णवच्या आसपास सपोर्ट घेताना दिसतो आहे तुम्ही बघू शकता इथे फेब्रुवारीमध्ये दोन हजार तेवीसला त्यानंतर इथे मार्चमध्ये मार्चमध्ये पुन्हा एप्रिलच्या अगदी थोडं अलीकडे आणि आता पुन्हा या लेवलच्या आसपास आलेलं आहे आता हे सर्व जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ही लेवल जी आहे सहाशे त्र्याण्णव ही मल्टिपल वेळा टेस्ट झालेली आहे अनेक वेळा टेस्ट झालेली आहे आणि त्यामुळे आता जर इथून खाली जाणार असेल तर आपल्याला काय होऊ शकतं एक मोठं सेलिंग याच्यामध्ये बघायला मिळू शकतं यूपीएल हा काय झालेला आहे मल्टिपल मंथ्सच्या सपोर्ट लेवलला आलेला आहे त्यामुळे उद्या जर ही लेवल ब्रेक झाली साधारण सहाशे नव्वदच्या वगैरे आपण खाली गेलो तर मग काय होऊ शकतं आपल्याला यू पी आणखीन खालच्या लेवल येताना बघायला मिळू शकतात मल्टिपल आपण जसं म्हटलं तर मल्टिपल मंथचा हा जो आपल्याला सपोर्ट लेवल आहे ती ब्रेक होऊ शकते पहिलं टार्गेट आपल्यासाठी जर असेल तर ते पहिलं टार्गेट असेल सहाशे चौऱ्याऐंशी अर्थात हे काही एका दिवसामध्ये येणारी सगळी टार्गेट असणार नाहीत त्यानंतर पुढचं टार्गेट जे असेल ते आपल्याला सहाशे सहासष्ट हे खूप मोठं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं आणि मग आपण आणखीन दोन तीन टार्गेट जे आहेत ते आपण इथनं काढू शकतो साधारणपणे त्याच्या पुढचं सहाशे साठचं आहे आणि मग फायनल टार्गेट जे असणार ते सहाशे चौपन्नच्या आसपास आपल्याला बघायला मिळते तर हे झालं यू जो आत्ता आपल्याला सपोर्ट लेवलला आलेला आहे आणि सपोर्ट जर तुटला तर तो खाली जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया तो आहे टोरंट पॉवरचा टोरंट पॉवर मध्ये सुद्धा आपल्याला असं झालंय की इथे आपल्याला ब्रेकआउट आता ही लेवल जी होती ही मल्टी ची आपल्याला रेझिस्टन्स लेवल होती तुम्ही बघू शकता एकदा त्या लेवलच्या जवळ गेलं सेलिंग आलं परत त्या लेवलच्या जवळ गेलं सेलिंग आलं परत इथे गेलं हो सेलिंग आलं परत इथनं खरं अटेम्प्ट केला होता या दोन्ही वेळा जर सेलिंग बघितलं कायम लक्षात ठेवा इथे हाय बनवल्यानंतर जे सेलिंग आलं हे खूप मोठं आलं त्यानंतर त्याच आसपास हाय बनवल्यानंतर सेलिंग आलं हे त्या मानानं कमी आलं परत बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल ही लेव्हल ब्रेक करायचा प्रयत्न केला आणि सेलिंग आलं म्हणजे आता खरोखर इथनं बघायला गेलं तर काय व्हायला अपेक्षित होतं आपल्याला ही लेवल ब्रेक होणं अपेक्षित होतं कारण आपल्या लक्षात येते की सेलरची ताकद आता कमी व्हायला लागली आहे बायरची ताकद वाढायला लागली आहे पण तसं झालं नाही आणि इथनं तुम्ही बघितलं तर पुन्हा आपण खालच्या दिशेनं वाटचाल चालू केली आहे उद्या जर ही पाचशे तेहतीसची लेवल ब्रेक झाली तर मग येणाऱ्या काळामध्ये पाचशे वीस हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असणार आहे आणि मग अगदी आपण इथे बघायला गेलो तर पाचशे चारशे नव्वदपर्यंत आपल्याला खाली जाताना टोरंट पॉवर बघायला मिळू शकतो तर हे झालं आपला दुसरा स्टॉक ज्याच्यामध्ये आपल्याला शॉर्ट सेलिंगची संधी आपल्याला दिसती आहे त्यानंतर तिसरा आपण जो स्टॉक आहे तो बघूया तर ही बलरामपूर चिनी ही साखर कारखान्याची कंपनी आहे तर इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथेसुद्धा मल्टीमंथ आपल्याला एक ब्रेकआउट लेवल होती ब्रेकआउटचा पहिला अटेम्प्ट आपण इथे बघू शकतो पहिला अटेम्प्ट झाला फेल गेला दुसरा अटेम्प्ट झाला तो पुन्हा फेल जायचा प्रयत्न झाला परत वर गेले आणि आता परत खाली येते म्हणजे इथे आपल्याला लक्षात येते की इथे हेड अँड शोल्डर पॅटर्न आपल्याला बनताना दिसतोय इथे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला ही हाईट आणि ही हाईट सारखी दिसते आणि इथे तुम्हाला ही हाईट थोडीशी उंच दिसते याला आपण हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणतो अर्थात तो पॅटर्न आपला कधी ऍक्टिव्हेट होऊ शकतो तर हा जो काही लो आलेला होता हा लो ब्रेक झाल्यानंतर ऍक्टिव्हेट होऊ शकतो पण त्याच्या आधीच आपल्याला एक दिसतंय की हा जो लो आपल्याला हा जो हाय होता जो आपल्याला ब्रेकआउट लेवल होती आणि जो ब्रेकआउट आपल्याला हा जो रेजिस्टन्स झोन होता इथे वरच्या बाजूला बघितलं तर हा रेझिस्टन्स झोन होता हा रेझिस्टन्स झोन कशामुळे तयार झाला होता तर आपण आणखीन मागे जाऊन बघू शकतो की आणखीन मागे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येते की इथे एकदा हाय बनून खाली गेलेलं होतं त्यामुळे तो आणि हा असं मिळून आपल्याला एक रेझिस्टन्स झोन तयार झाला होता आणि ती लेवल आता ब्रेक होतीये जर ती ब्रेक झाली तर मग खाली येत असताना आपल्याला काय होऊ शकतं साधारण आपल्याला हे जे टार्गेट है, हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असू शकतं हे टार्गेट आहे तुम्हाला इथे लक्षात येईल चारशे तीनच्या आसपास त्यानंतर त्याच्या खालचं टार्गेट आहे तीनशे पंच्याण्णवच्या आसपास अशी आपल्याला टार्गेट याच्यामध्ये बघायला मिळू शकतील ही सेलिंगचे किंवा मंदीचे स्टॉक मी तुम्हाला सांगितले एक स्टॉक मी तुम्हाला सांगतोय वेदांता तर वेदांता लिमिटेड मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मागचे अनेक दिवस ही जी ट्रेंडलाईन होती तुम्ही इथे जर बघितलं तर मी इथे एक लाइन काढून ठेवलेली आहे ह्या लाइनला रेजिस्टन्स घेऊन तुम्हाला लक्षात येईल खाली आल्यानंतर इथे सपोर्ट घेतला जातोय आणि इथे रेझिस्टन्स घेऊन खाली येतोय परत इथे रेझिस्टन्स घेऊन खाली येतोय परत इथे रेझिस्टन्स घेऊन खाली आला असं आपल्याला अनेक वेळ चाललेलं बघायला मिळालं आणि शेवटी आता आपल्याला ब्रेकआउट दिलेलं आहे इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला एक ट्रँगल पॅटर्न तयार झालेला आहे आणि ह्या ट्रँगल पॅटर्नचा आपल्याला ब्रेकआउट येतोय ही जी लेवल होती हा जो पूर्वीचा स्विंग आहे तो सध्या रेझिस्टन्स म्हणून काम करतोय आता जर आपण ह्याच्या वर जात असू तर मग काय होईल आपल्याला म्हणजे दोनशे सत्त्याऐंशीच्या वर जात असू तर दोनशे चौऱ्याण्णव हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असेल आणि त्याच्यानंतर मग खूप मोठं टार्गेट आपल्याला साधारण तीनशे वीस च्या आसपास होईल असं चित्र मग, मग निर्माण त्यामुळे हा सुद्धा स्टॉक आता बरेच दिवसांच्या कॉन्सोलिडेशन नंतर एक ट्रायंगल पॅटर्नचा ब्रेकआउट देतोय आणि हा जो ब्रेकआउट सक्सेसफुल झाला तर मग येत्या काही दिवसामध्ये आपल्याला दोनशे चौऱ्याण्णव तीनशे तीनशे वीस अशा पद्धतीची टार्गेट बघायला मिळू शकतात ते हे झालं स्टॉकचं अॅनालिसिस हे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक ला ला करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते त्यामुळे लाईक करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तसंच हा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल अस नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद